हॅलो फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण बनवणार आहोत कंडेन्स मिल्कचा वापर करून एगलेस व्हॅनिला केक स्पॉन्ज. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे 200 ग्रॅम दूध. 200 ml कपने हे 1 कप एवढं आहे. यात आपल्याला ऍड करायचं आहे 1.5 tsp व्हिनेगर. हे मी जे कुकिंग व्हिनेगर असतं ते वापरलेलं आहे. आता यात आपल्याला ऍड करायचं आहे 1.5 tsp व्हॅनिला एसेन्स. हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला आपल्याला आता 5 मिनिटं साईडला ठेवायचं आहे. आता आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते चाळून घेऊयात. इथे मी घेतला आहे 200 ग्रॅम मैदा. यामध्ये आपल्याला ऍड करायचे आहे 1.5 tsp बेकिंग पावडर, 1.5 tsp बेकिंग सोडा आणि हे आता आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. हे चाळून झाल्यावर यालाही आपल्याला थोडा वेळ साईडला ठेवायचं आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवरचं बटर 45 ग्रॅम. बटर फ्रीजमधून काढून लगेच थंड वापरायचं नाही. आता यामध्ये मी ॲड करते 40 ग्रॅम तेल. इथे मी रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल वापरलं आहे. आपल्याला कुठचंही वासाचं किंवा फ्लेवरचं तेल वापरायचं नाही आहे. आणि यात आता आपल्याला ॲड करायची आहे पीटी साखर 50 ग्रॅम. आता हे सर्व आपल्याला 2 ते 3 मिनटं हाय स्पीडवर फेटून घ्यायचं आहे. आता यात आपल्याला ऍड करायचं आहे 240 ग्रॅम कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्क ऍड केल्यावर पुन्हा हे बॅटर आपल्याला 2 ते 3 मिनटं हाय स्पीडवर फेटून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये आपण जे दुधामध्ये व्हिनेगर आणि व्हॅनिला एसेन्स मिक्स करून ठेवलं होतं ते ऍड करायचं आहे. हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी हँड विस्करचा वापर करते. तुम्ही इलेक्ट्रिक बीटरने हे मिश्रण मिक्स करून घेतलं तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून ठेवले होते बाजूला, मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, ते ॲड करायचे आहेत. आणि हे सर्व आपल्याला स्पॅच्युलाचा वापर करून कट अँड फोल्ड मेथडने मिक्स करून घ्यायचं आहे. केकचं जे बॅटर आहे त्याला कधीही ओव्हर मिक्स करू नये. आता हे बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता हे आपण टीनमध्ये पोर करूयात. इथे मी 6-6 इंचाचे 2 टीन घेतले आहेत. हा माझ्याजवळ जास्त हाईटचा 6 इंचाचा टीन आहे. या टीनमध्ये हे बॅटर येईल. पण जेव्हा आपण जास्त हाईटच्या टीनमध्ये जास्त बॅटर टाकून बेक करतो तेव्हा बेकिंगला खूप वेळ लागतो आणि केक जो आहे तो खालून आणि साईडला जास्त बेक होतो आणि आतून कच्चा राहण्याची शक्यता असते. जेव्हा आपण जास्त हाईटच्या टीनमध्ये केक बेक करतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं. मी जे बॅटर रेडी केलं आहे ते 7 इंच आणि 8 इंच या दोन्ही टीनमध्ये परफेक्ट बसतं. यापासून 1/2 किलोचा स्पॉन्ज रेडी होतो. मला जास्त हाईटचा केक बनवायचा आहे, त्यासाठी माझ्याजवळ हे 6-6 इंचाचे 2 टीन आहेत. त्यामध्ये मी हे बॅटर पोअर करून घेते. केकचं बॅटर मी दोन्ही टीनमध्ये पोअर करून घेतलंय. फ्रेंड्स, दहीचा वापर करून एगलेस व्हॅनिला केक स्पॉन्जची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. आता हे केक आपल्याला प्रीहीटेड OTG किंवा मायक्रोवेवमध्ये 180 डिग्रीवर 30 ते 35 मिनटं बेक करून घ्यायचे आहेत. गॅसवरही हा सेम टायमिंग राहील. हे बॅटर जर तुम्ही 7 किंवा 8 इंचाच्या टीनमध्ये बेक करत असाल तर त्यासाठी तुम्हाला 40 ते 45 मिनटं वेळ लागेल. हे टीन आपल्याला व्यवस्थित टॅप करून घ्यायचे आहेत. आता हे केक मी प्रीहीटेड OTG मध्ये 180 डिग्रीवर 30 ते 35 मिनटं बेक करून घेते. बेक करतेवेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या टेम्परेचरवर आपल्याला केक बेक करायचा आहे त्या टेम्परेचरवरच आपल्याला OTG किंवा मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घ्यायचा आहे. केक बेक झाल्यावर OTG किंवा मायक्रोवेव्हमधून लगेच बाहेर काढायचा. केकवर मी स्वच्छ नॅपकिन टाकून याला मी 10 ते 15 मिनटं या टीनमध्येच गार करून घेणार आहे. केक गरम असतानाच लगेच तुम्ही त्याला डिमोल्ड केलं तर तो केक तुटू शकतो. आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. हे केक थंड झालेले आहेत ते मी तुम्हाला आता डिमोल्ड करून दाखवते. या माझ्या केकला थोडासा डार्क कलर आला आहे कारण बेक झाल्यावर 5 मिनटं मी यांना गडबडीमध्ये तसंच OTG मध्ये ठेवलं, त्यामुळे हे थोडेसे जास्त बेक झाले आहेत. केकच्या साईड्स लूज करून घ्यायच्या आणि टीनला पलटी करून हा केक आपल्याला अशा पद्धतीने डिमोल्ड करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, बेकिंग करतेवेळी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागतं. हा केक OTG मध्ये 5 मिनटं जास्त राहिला त्यामुळे याचे साईड जे आहे ते थोडेसे डार्क झाले आहेत. पण तुम्ही पाहू शकता केक किती छान स्पॉन्जी तयार झाला आहे. टेस्टलाही हा केक खूप छान लागतो.
यामध्ये कंडेन्स मिल्कचा वापर केल्यामुळे याला थोडासा येलोइश कलर आलाय. या केकमध्ये मी अर्ध बटर आणि अर्ध ऑइल यूज केलंय. जर तुम्ही यामध्ये पूर्ण बटर वापरलं तर हा केक जो आहे फ्रीजमध्ये ठेवल्यावर हार्ड होतो. फ्रेंड्स, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि याच केक स्पॉन्जचा वापर करून मी तुम्हाला पुढे रसमलाई केक बनवून दाखवणार आहे. फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.